आता एक मोठी बातमी आहे. काँग्रेसमध्ये नाराज असलेले माणिकराव गावित यांची नाराजी दूर व्हावी म्हणून त्यांना मल्लिकार्जुन खरगे यांना भेटण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. मात्र भेट न होताच खरगे निघून गेल्यानं गावित चांगले संतापले. आपण आदिवासी असल्यानं अशी वागणूक देता का असा सवालही त्यांनी यावेळी विचारलाय. पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन जाधव यांनी त्यांची यावेळी समजूतही काढली आहे. तर माणिकराव गावितांची नाराजी दूर करण्यासाठी मल्लिकार्जुन त्यांना बोलवलं होतं. फोन पे बात करू काय नाही आदिवासी आहे ना म्हणून माझ्या एरियाशी वागणूक मी जर आदिवासी ते राहिला तर बापरे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपली प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहे. रश्मी, नेमकं काय घडलं होतं, गावित इतके का संतापले? आपण पाहिलं असेल की खरे तर माणिकराव गावित हे 9 वेळा निवडून आलेले आहेत, तरी त्यांच्या जागी के सी पाडवी यांची उमेदवारी ही जी आहे ती घोषित केली होती. त्यानंतर माणिकराव गावित हे खूप नाराज होते, अशी देखील चर्चा होती की ते पक्ष सोडून जाणार आहेत. पण तो आज जेव्हा मल्लिकार्जुन खरगे मुंबईत होते तेव्हा त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही या टिळक भवन मध्ये या बैठक करण्यात येईल, आणि म्हणून ते सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून बसून होते, परंतु 2:30 होऊन गेले तरी मल्लिकार्जुन खरगे हे निघून गेले टिळक भवनातनं. आणि जसं त्यांना समजलं तेव्हा त्यांचा पारा खूप चढला, आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला इथे तुम्ही सांगितलं भेटायला या, पण आम्हाला न भेटता तुम्ही निघूनच कसं गेले, मी आदिवासी आहे म्हणून तुम्ही मला ही वागणूक देत आहे का, असं म्हणून त्यांनी संतापून त्यांनी वक्तव्य केलं. आणि अखेरीस पृथ्वीराज चव्हाण असतील, हर्षवर्धन पाटील असतील, ते त्यांच्या मतीला धावून गेले, त्यांनी त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. 1-2 कार्यकर्त्यांनी सांगितलं की मल्लिकार्जुन खरगे हे ब्रँड्राला क्लबमध्ये तुमची वाट बघतायत, तिथे जे उतरले तिथे बैठक होईल कारण इथे खूप गर्दी आहे, असं सांगून त्यांचा राग शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु 2.5 तासाहून जास्त वेळ थांबलेले माणिकराव गावित मात्र खूप चिडले होते, संतापले होते, आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की मला भेटायला बोलवून ही भेट दिली नाही आणि असेच निघून गेले, यामुळेच त्यांचा रागाचा पारा जो आहे तो चढला होता. धन्यवाद रश्मी या माहितीसाठी.